शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि ही पोलीस कोठडी आज संपणार आहे. हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंची कालपासून चौकशी करण्यात येत आहे. नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत ही चौकशी झाली आणि या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले. नितेश राणे यांची 2 टप्प्यात चौकशी झाली. आधी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली, त्यानंतर गोव्याला नेऊन देखील त्यांची चौकशी झाली. आज त्यांची पोलीस कोठडी संपणार असल्यामुळे पुढील सुनावणीनंतर पोलीस कोठडीबाबत निर्णय होईल. तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आज कणकवलीमध्ये येणार आहेत. तर नितेश राणेंची कसून चौकशी केली गेली आहे. काल देखील नेमका घटनाक्रम कसा होता ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सकाळपासून आतापर्यंत काय झालं, काल सकाळी 10:05 सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून त्यांना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. काल तर काल सकाळी 10:53 नितेश राणे यांची चौकशी सुरू झाली. या संदर्भातले आतापर्यंतचे सगळे अपडेट घेऊयात. सिंधुदुर्गातून आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत आहेत. विशाल, निश्चितपणे ज्या 18 तारीखला हल्ला झाला संतोष परब यांच्यापासून यांच्यावर आणि तिथपासून कुठेतरी अटकेचं सत्र असेल किंवा पोलिसांनी तपास यंत्रणेला जो वेग होता हा कुठेतरी निश्चितपणे यशस्वी झालेल्याचं दिसतंय. आणि याच्यातील 3 आरोपी आहेत जे संशयित आहेत आणि आता सध्या अज्ञातवासात आहेत, त्यांचा शोध सध्या सुरू आहे. मात्र काल आपण जर बघितलं तर नितेश राणे यांना परवा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर काल पोलिसांचं जे तपासाची चक्र आहे ती जोरदार सुरू झाली आणि काल कणकवली त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना गोवा येथे नेण्यात आलं होतं. गोवा येथे त्यांचं जे स्वतःचं हॉटेल आहे नीलम्स, या हॉटेलवर त्यांची कोणत्या पद्धतीची चौकशी करण्यात आली हे मात्र अजून समजलं नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट रचला असेल किंवा आमदार नितेश राणे हे ज्यावेळी या अज्ञातवासात होते तर ते त्या हॉटेलमध्ये नव्हते का, अशा पद्धतीचे प्रश्न असतील हे देखील तिथे उपस्थित केले जात असतील. मात्र आज जो तपासाचा भाग आहे हा पूर्ण होईल आणि पोलीस कोठडी संपल्यामुळे नितेश राणे यांना न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया असेल ही पाहावी लागेल. जी विशाल, आणि आज एकतर पोलीस कोठडी संपते त्यामुळे ही सुनावणी आता किती वाजता आहे, त्याचसोबत कालचा संपूर्ण दिवस ही चौकशी पार पडली 2 टप्प्यामध्ये, त्यामुळे आणखी पुढे देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. अर्थात आज कोर्टात काय सुनावणी होते त्यानंतर पुढचं सगळं अवलंबून असेल, त्याबद्दल काय? निश्चितपणे ज्या पद्धतीत काल ज्या पोलिसांचा जो तपास होता हा अगदी म्हणजे काटेकोर पद्धतीत अगदी एका सुतात म्हणतात त्या पद्धतीत होता. अगदी त्यांना नितेश राणे यांना घेऊन गोव्याच्या दिशेने गेले, अगदी तिथल्या स्थानिक पोलिसांची देखील मदत या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतली. त्याच्यानंतर त्यांना अजूनही चौकशी करायची आहे असंच कुठेतरी वाटतंय. त्याचप्रमाणे नितेश राणे यांचे PA राकेश परब यांची देखील काल चौकशी करण्यात आली होती. अतिशय कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. राकेश परब यांना सकाळी 5 वाजता कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं होतं. अगदी माध्यमांना या संपूर्ण प्रकारापासून लांब ठेवण्यात आलं होतं. नितेश राणे आणि राकेश परब यांची समोरासमोर 1 तास चौकशी झाली अशी देखील माहिती मिळते. त्याचप्रमाणे नितेश राणे यांना काल सकाळी संध्याकाळी गोवा येथे नेल्यानंतर पुन्हा रात्री 8 वाजता त्यांना सावंतवाडीच्या जे पोलीस लॉकअप आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी ठेवून नंतर पोलीस तेथून मार्गस्थ झाले असतील. मात्र एकूणच जर संपूर्ण तपासाचा हे भाग बघितला तर आज नितेश राणे यांना चौकशीसाठी कणकवलीमध्ये आणतील, त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांना न्यायालयात हजर करतील अशी माहिती मिळते. त्याचप्रमाणे नारायण राणे जे आहेत नितेश राणे यांचे वडील हे देखील आता काही वेळात आपल्या सिंधुदुर्गमध्ये 1 वाजेपर्यंत दाखल होतील असं समजतंय. आणि नारायण राणे आणि नितेश राणे किंवा राकेश परब ह्या संपूर्ण प्रकरणाकडे आपल्याला एकूणच या आज दिवसभर लक्ष ठेवायचं आहे. विशाल धन्यवाद या सगळ्या आत्ताच्या माहितीसाठी. आज संपूर्ण दिवसभर काय काय घडामोडी घडतात याकडे देखील तुम्ही लक्ष ठेवून राहा.